रविवार को साउथ पॉइंट स्कूल की ओर से TSPS फाउंडर्स मेमोरियल का उद्घाटन किया गया। इस दौरान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी समेत अन्य लोग उपस्थित थे। TSPS के स्थापना दिवस पर रविवार को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की उपस्थिति में TSPS के संस्थापकों की प्रतिमा की स्थापना की गई। इस अवसर पर TSPS के डायरेक्टर देवेंद्र दस्तूरे, TSPS की प्रिंसिपल मृणालिनी दस्तूरे और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने अपना मनोगत व्यक्त किया। इस अवसर पर बात करते हुए उन्होंने स्वर्गीय दीवान दस्तूरे से जुड़ी यादों को साझा किया कि अपन समाजाला काहीतरी देणं लागतो आणि अपन समाजाला काहीतरी देत राहायला पाहिजे। घेतात सगळेच जण, जे घेतात घेत असतात फक्त ते घेत असतात, पण देणारे सुद्धा हवे आहेत। त्याच्यामुळे आपण काहीतरी दिलं पाहिजे। आणि मी इंजिनिअरिंग केल्यानंतरही, सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर, त्याच्यानंतरही मी या फील्डमध्ये आलो नंतर कालांतराने सिव्हिल इंजिनिअरिंगचं काम करून, त्यावेळेसही म्हणजे नितीनजींनीच सांगितलं माझ्या वडिलांना की याला सिव्हिल द्या म्हणून तुम्ही, तर सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यावर पण त्यांनी आम्हाला जो पाथ दाखवला की जो आहे की रिझन टू लिव्ह, म्हणजे जगण्याचं कारण काय असलं पाहिजे आणि जगण्याला कारण असलं पाहिजे, तर नुसतं जगून आणि फक्त धंदा करायचा आणि पैसेच कमवायचे किंवा असं न करता आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे, हा त्यांनी रस्ता दाखवला। शिक्षक की गोद में उत्थान पलता है, जहां सारा शिक्षक के पीछे चलता है। याद रखो, चाणक्य ने इतिहास बना डाला था, क्रूर मगध राजा को मिट्टी में मिला डाला था, बालक चंद्रगुप्त को सम्राट बनाया था, तब जाकर एक शिक्षक ने अपना लोहा मनवाया था। हम सभी ने शिक्षक बनने का सुअवसर पाया है, बहुत बड़ी जिम्मेदारी को गले लगाया है। आओ हम संकल्प करें कि अपना फर्ज निभाएंगे, अपने प्यारे भारत देश को विश्व गुरु बनाएंगे। विद दिस लाइन्स टू ऑल माय लवली डियर टीचर्स, वेरी हैप्पी टीचर्स डे। इन द नटशेल आई वुड लाइक टू, आई एम हैविंग ओनली वन मिनट नाउ, इन नटशेल आई वुड लाइक टू टेल फ्यू थिंग्स टू नितिन जी एज वेल एज ऑल ऑफ यू। In 1997, foundation stone of the school was laid at the hands of Nitinji, and in 1998 we have started with the school, and school strength was 58 students in the first year, and today in 2021 we are with 2700 students. अरे मुळे आता माझे मृणालिनी आणि आपल्या सगळ्या शिक्षकांना विनंती आहे की आपल्याला साऊंड पोल्युशन, एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन या तीन बाबतीमध्ये जे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत त्याच्या आधारावर आपल्याला नागपूरला भारतात पहिल्या नंबरवर पोहोचवायचं आहे। की प्रदूषणापासून ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण आणि वॉटर पोल्युशन, आता नाग नदीवर 2400 कोटी रुपये खर्च करतो आम्ही पूर्ण, आणि नदीतून बोटिंग सुरू करणार आहे, सगळे नाले चांगले करणार आहे, सगळं घाण पाणी स्वच्छ करणार आहे, पण जनतेच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही। तुमच्या घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये आपल्याकडे ऑर्गॅनिक वेस्ट असते, म्हणजे उरलेलं अन्न, काटले भाजी कापलेली, त्याचं घरामध्ये छोटंसं वर्मिकल्चर करून खत तयार होऊ शकतं। प्रत्येक शिक्षकाने आपल्या मुलाला सांगितलं की घरात वर्मिकल्चर करा, तर नागपूर शहरातला कचऱ्याचा प्रॉब्लेम सुटेल। प्लास्टिक वेगळं ठेवा, मेटल वेगळं ठेवा, त्याचं रिसायकलिंग होईल। भांडेवाडीत कचऱ्याची दुर्गंधीच येणार नाही, कारण तुमच्या घरामध्ये जर कचऱ्यावर प्रक्रिया झाली तर नागपूर शहर स्वच्छ होईल। आज हॉर्न वाजवतात, NSM मीच मंत्री आहे, मी आमच्या सेक्रेटरीला म्हटलं की आपल्या आकाशवाणीमध्ये ती ट्यून वाजते, सकाळी पहाटे 5:30 जेव्हा सुरू होते तेव्हा एक जर्मन ज्यू वाद्यकाने एक सुंदर ट्यून तयार केली होती। तर मी म्हटलं ॲम्ब्युलन्सवर अशीच ट्यून असली पाहिजे, पोलीसच्या गाडीवर अशी ट्यून असली पाहिजे, आणि हॉर्न जे आहे ते भारतीय संगीतातले जेवढे वाद्य आहेत, बिगुल आहे, पेटी आहे, व्हायलिन आहे, तबला आहे, त्याच्या आधारावर हॉर्न तो कर्कश आहे, कानाला आनंद देणारा वाटतो। आज आपल्या इथे बरेच लोक रस्त्यावर हॉर्न वाजवू नका, त्याचे ते स्टिकर चिकटवतात गाडीवर, माझ्या गाडीवर चिकटले, छोटी गोष्ट आहे, फार मोठ्या गोष्टी नाही आहे, पण लहान लहान गोष्टीमधून आपलं जीवन समृद्ध होणार आहे, हेही पण एक शिक्षणच आहे। इस वक्त केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, आमदान मोहन मते, महापौर दयाशंकर तिवारी समेत अन्य लोग उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटपार की रिपोर्ट।